आपली कॉइन ॲग्रो बारी, आपली सकस डेअरी पण लई भारी, ज्या मायला आपल्या सत्यजित दादाच लई भारी. घंटा नाही तर घंटा नाही, आणि प्रकल्प नाही तर रोजगार नाही. म्हणूनच आता सत्यजित दादांशिवाय तालुक्याला पर्यायच नाही. मी काही प्रश्न विचारणार आहे. माझा सब्जेक्ट टॉपिक आहे ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, आणि त्याच्यामध्ये टॉपिक आहे. तुम्ही गेली 10 वर्ष या कोयना इंडस्ट्रीमध्ये काम करता, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसं पाहिलं तर पाटण तालुका हा डोंगर दऱ्या खोऱ्यातून वसलेला आहे, आणि अशा डोंगर दऱ्या खोऱ्याच्या तालुक्यामध्ये दादांनी एक कोयनाग्रोसारखा प्रकल्प उभा केला. त्याच्यामध्ये आज आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष काम करत आहे. या ठिकाणी कामाला येताना आम्हाला एवढी म्हणजे उत्स्फूर्तता वाटते की या ठिकाणी एक आनंदमय वातावरण, दादांनी या तालुक्यातील बऱ्याच युवकांसाठी बरेच आपले प्रोजेक्ट उभे केलेले आहेत. मग तुमचं कोयनाग्रो आहे, सकस आहे, अर्बन बँक आहे, कोयना शिक्षण संस्था आहे, त्याचबरोबर पवन शिक्षासारखा एवढा मोठा प्रकल्प या तालुक्यामध्ये दादा मिळाला. त्या ठिकाणी आज हजारो या तालुक्यातील तरुण कामाला लागलेले आहेत. त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी दादांनी